अजित पवार भाजपात जाणार अशा जोरदार चर्चा रंगत होत्या. अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार देखील भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू होती. पण खरंच असं आहे का आणि अजित पवार खरंच नॉट रिचेबल होते का हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी हर्षदा, तुम्ही बघत आहात एमसीएन न्यूज. विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. महाविकास आघाडीच्या कार्यक्रमाला अजित पवार यांनी गैरहजेरी लावली होती. नुकतीच नागपूरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूळ सभेला देखील अजित पवार नॉट रिचेबल होते. आता एवढं सगळं घडत असून जनतेला प्रश्न पडणार असणार की अजित पवार महाविकास आघाडीमध्ये नाराज आहे ते. पण आता या सगळ्या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार कुठेही जाणार नाहीत हे मला माहित आहे. मी ठाम आहे, अजित पवार भाजप सोबत जाणार नाही. 2024 पर्यंत महाविकास आघाडी नक्की टिकेल. सध्याचं शिंदे फडणवीस हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी आहे म्हणून अतिवृष्टीचे पंचनामे अद्याप होत नाही असंही नाना पटोले यांनी म्हटलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर हे सगळं घडण्यास सुरुवात झाली. नागपूर येथे पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूळ सभेतही त्यांचं भाषण झालं नाही. प्रकाश आंबेडकर यांनी 15 दिवसात राजकीय भूकंप होईल असं म्हटलं होतं आणि त्यानंतर राजकीय उलथापालथ झाली. पण यावर पटोले यांनी संताप व्यक्त केला होता. प्रकाश आंबेडकर हे भविष्य जाणकार आहेत का असं वक्तव्य पटोले यांनी केलं होतं. गेल्या आठवड्यात नॉट रिचेबल झालेले अजित पवार पुन्हा एकदा एकाकी कार्यक्रमांना गैरहजर राहिले. प्रकृती अस्वस्थ असल्याचं कारण दिलं गेलं पण अजित पवार कोणत्याही क्षणी भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरू होत्या. पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे यांचीही उपस्थिती होती. मात्र अजित पवार यांनी कार्यक्रम टाळल्याची माहिती समोर आली होती. अजित पवारांनी पुरंदर दौरा अचानक रद्द केला त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 आमदारांनी देखील अजित पवारांना जाहीरपणे आपला पाठिंबा दिला आहे असं म्हटलं होतं. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि नाशिकच्या सुरगाणा येथील आमदार नितीन पाटील या तिघांनी जाहीर पाठिंबा दर्शवला होता. जेथे अजित पवार तेथे आम्ही असं नितीन पाटील यांनी म्हटलंय खरी, पण आज अजित पवार यांनी या विषयाबद्दल मौन सोडले. नव्या राजकीय समीकरणाच्या फक्त चर्चा आहे, याला काहीही एक अर्थ नाहीये अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. तर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा या विषयावर प्रतिक्रिया दिली. हे सगळं घडत असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार आशिष शेलार हे थेट दिल्लीला गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. तर त्यांची दिल्ली वारी ही अजित पवार यांच्या निमित्त असल्याचं बोललं जात होतं. या दरम्यान सुरू असणाऱ्या चर्चांवर बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलं होतं. हा दौरा राजकीय नसून प्रशासकीय असल्याचं सांगत याचा अजित पवार यांच्याशी काही एक संबंध नसल्याचं ते म्हणाले होते. आता खरंच अजित पवार यांच्या भाजपा जाणाऱ्या बातम्यांवर किती विश्वास ठेवायचा हे तर वेळच सांगेल. पण चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिलाय हे खरं, पण राजकारणात पुढे काय घडेल हे मात्र सांगता येत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.